सगळ्या माझ्या प्रेमाची भाषा आहे सर, त्याच्यात मी मग तुम्हाला मी लोक तुमचं माझं काय बांधायला बांध नाही, पण एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली तुमच्या निधी तुमच्या हातात दिसते तर तुम्ही ते पळवलं तर आज आम्हाला तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तुम्ही इतके दिवस काय करायला हे मला कळलं नाही, पण तुम्ही तुमच्या पुढच्याला न्याय देत नाही माझं. आणि मग तुम्ही तुम्हाला घरी गेल्यानंतर झोपले आम्ही माहिती, आपण आज चांगलं काम केलं आम्ही तुमच्या तोंडाला काढून भाजणार असं सांग असं समजा. हसणार नाही पण तुमच्या मुलाबाळांनी तुमचं कुटुंब काळं बघायचं आहे का? आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुमच्या तोंडाला काढून का भासलं, तर तुम्ही काय उत्तर द्याल की मी 16 दिवस थांबून कांद्या तुमची तक्रार दिली नाही. किंवा तुमच्या मुलीला तुमच्या मुलीच्या मैत्रिणीने विचारलं तर तुमच्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काळं का भासलं, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तर आमची विनंती ही मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, हे करणार नाही मी, ते उदाहरण सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये 16 दिवस जर कांद्या सापडला असेल आणि तुमच्या निदर्शन झालं असेल तुम्ही थांबता कामा नये. आणि जे आमच्या मुलाचं तुम्ही गुन्हे दाखल केले त्या ताईवर गुन्हा दाखल केले काय हो, त्यांनी तुमच्याकडे मागणं काय, तुमचा आदर्श घेणं त्यांनी मारलं, त्यांनी मार खाल्ला, त्यांनी एक विचार मांडायला गेले. विचाराच्या तुम्ही विचाराच्या बाजूने मुद्द्याची लढाई मुद्द्याने होते, पण मुद्द्यावर आल्यानंतर कुठे त्यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल केले. या विद्यापीठामध्ये वादग्रस्त विषय होत आहेत, याच्यामध्ये आमच्या संघटना सातत्यानं त्यांची बाजू मांडतात. ताई म्हटल्याप्रमाणे त्यांनी 5 मुद्दे, हे मुद्द्यामध्ये मी सामील होतो. ह्याच्यामध्ये विद्यापीठातला भ्रष्टाचार, विद्यापीठामध्ये ज्या आमच्या संघटना काम करतात त्या विद्यार्थ्यांवर खोटे केसेस करणे, ह्याच्यामध्ये गांजा ज्या रूममध्ये सापडला, ज्या वर्गात सापडला, त्या हॉस्टेलमध्ये सापडला, त्याची गेली 16 दिवस झाले, त्याची चौकशी करत नाहीत. आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय, हा महत्त्वाचा भाग आहे. ज्या विद्यार्थ्यांवर खोटे केसेस ह्या कुलगुरूंमार्फत झाल्यात आणि पोलिसांचं म्हणणं की ह्या आवारामध्ये आम्ही येऊन कुठल्याही केसेस करायचे असेल तर आम्हाला हे कुलगुरूंची परवानगी घ्यावी लागते, तर कुलगुरूंना आम्ही ज्या पद्धतीने आज सांगितलं ही पद्धत आमची मवाळ होती. आणि जर ह्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर ह्याच्यामध्ये शेवटी आंध्रेताय आम्ही आहेच, पण ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आमच्या त्या मुलींना मध्ये मारहाण केली आणि मारहाण करून त्यांनाही त्याच पद्धतीनं अमानुषपणे त्या एका संघटनेचे विद्यार्थी होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले, त्याची आम्ही मागणी केलेली. ह्या ठिकाणी भ्रष्टाचाराची मागणी केली. जो गांजा सापडला त्याच्यावर तर आमचे कार्यकर्ते रोज बोलत आहेत. आज आम्हाला त्यांनी हाताला धरून इथं आणलं की आता तुम्हाला यावं लागेल, त्याशिवाय ह्या प्रकरणाला वाचा फुटणार नाही. अंधारे ताईंनी मला आणि गाजा आम्हाला सांगण्यात त्यांनी आमंत्रण केलं, तुम्हाला आता यावं लागेल, आमचं कोण ऐकत नाही. आणि मग आज आम्ही त्यांच्याकडे आमचं निवेदन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पोलीस खाते बी समोर होतं, आम्ही त्यांना विनंती केली जर गांजा सापडला असेल तर तुम्ही कारवाई केली पाहिजे, जर भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई केली पाहिजे. ह्या खुर्चीवर कोण बसतं आहे ह्याच्यापेक्षा खुर्चीचं काम सुरतपणे कोण कायदेशीर करतो ह्याला महत्त्व आहे. ह्याच्या अगोदरचे जे कुलपती होते, कुलगुरू होते, त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे फर्निचरपासून पडद्यापासून ह्याचीही चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्या विद्यापीठामध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे आणि हस्तक्षेपामध्ये अनेक लोक त्यांनी ह्या ठिकाणी नेमलीत आणि त्यांच्या विचारची लोक नेमून ह्या ठिकाणी लूट करण्याचं काम ह्या विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करून करण्याचं हायजॅक करण्याचं हे पुणे विद्यापीठ करण्याचा प्रयत्न प्रशासनामधले अधिकारी प्रशासनामधले मंत्री प्रशासनामधली ही सगळी सिस्टीम ह्याच्यामध्ये ज्या आत्ता आपण लोक नेमलेत मग ह्याच्यामध्ये सुरक्षा असेल, काही लोक क्लार्क घेतले असतील, काही लोक ह्याच्यामध्ये टेक्निकल घेतले असतील, ही सगळी भारतीय जनता पार्टीची सिस्टीम ह्याच्यामध्ये घुसवलेली आणि भारतीय जनता पार्टीची सिस्टीम घुसून ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा कारभार चाललेला ही कारभार चुकीचा आहे. ह्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, पण त्याच्यामध्ये कधी पब्लिक इन्वॉल्व होत नव्हतं, पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्त्यांची फौज ह्याच्यामध्ये घुसून इथला सगळा पैसा त्यांच्या घरापर्यंत कसा पोहोचेल त्या हे जी सिस्टीम आहे, हे जे सगळे क्लार्क असतील, हे सगळे सुरक्षा असतील, ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं संविधानाच्या बरोबर कायद्याच्या बरोबर न राहता कुलगुरू हे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी बसून काम करतात, खोट्या केसेस करतात, पोलीस त्यांचं ऐकतात, हेही चुकीचं आहे. पण लोकशाही शेवटी ही सत्ता बदल होणार आहे आणि त्यावेळेला छुटी त्यांचे सासूचे दिवस आहे, आमचे सासूचे दिवस येतील, पण ह्या सगळ्या चौकशा होतील. आमची कवळी मुलं जी शिकत आहेत, जी आपली बाजू मांडत आहेत,
त्यांना आज येरवडा जेलची दरवाजे दाखवण्याचं काम हे कुलगुरू एका पक्षाच्या लोकांचं ऐकून, एका मंत्र्यांचं ऐकून, पालकमंत्र्यांचं ऐकून ह्याच्यापूर्वीच्या आत्ताच्या नाही. तर हे जे गुन्हे दाखल झालेत आणि महिलांना मारल्यासुद्धा पोलीस भगतसिंगची भूमिका घेतात आणि त्या मुलींवरच गुन्हे दाखल करतात, कुठं हे सरकार काय अजिब सरकार असं म्हणायची वेळ आली. आम्ही आज भेटलो आहे, आज पण आम्ही कधी विद्यापीठात आलो नाही, पण इथला कारभार हा सर्वसामान्यांचा नाही, इथंही भारतीय जनता पार्टी प्रशासन राबवतो तो थांबवण्याचं काम आम्ही करू.